एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी पाडली जात असताना रामलल्लाच्या मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पुण्यातील माधवराव जोशींवरती सोपवण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांनी रामलल्ला कशा पद्धतीनं छातीशी कवटाळून ठेवलं होतं त्याचे साक्षीदार कारसेवक शरदराव गंजीवाले आणि त्यांच्या कन्या धरित्री जोशी यांनी त्या आठवणींना उजाळा दिलाय त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आपल्याला माहिती आहे बाबरी पाडून आता एक काळ गोठलेला आहे पण अनेकांचं स्वप्न पूर्ण होतं विशेष करून कारसेवकांचं आज त्याच आस बाबरीच्या जागेवर बाबरीचा पाडाव झाल्यानंतर आज ते रामलालाचं मंदिर उभारतय बावीस जानेवारीला हे सगळे प्राणप्रतिष्ठा होते पण त्यावेळेस ज्यावेळेस ढाचा पाडला गेला त्यावेळेस रामलालाची एक छोटी मूर्ती पण तिथं होती त्या मूर्तीचं त्यावेळेस काय झालं कोणी ती मूर्ती तर त्याचं उत्तर आहे हे जे फोटो दिसत आहे माधवराव जोशी पुण्यातले यांनी त्यावेळेस ती रामलालाची मूर्ती आपल्या छातीशी कवटाळून ठेवली होती आणि एवढ्या विध्वंशातही रामलालाची मूर्ती सांभाळणं चष्टा नाहीये आणि त्याचे साक्षीदार आहेत आपल्यासोबत शरदराव गंजीवाले सर काय झालं त्यावेळेचा प्रसंग जरा आमच्या डोळ्यासमोर उभा करा दिनांक सहा डिसेंबरला साधारण अकरा पंच्याऐंशी नंतर जी सुरुवात झाली ढाच्या पाडायला त्यानंतर अनेक घटना त्या ठिकाणी घडत होत्या प्रामुख्याने माधोराच्या संदर्भातली सा घटना सांगायची झाली तर मी असं सांगेल की साधारण एक पाऊन तासानंतर ज्यावेळी माननीय अशोकजींच्या लक्षात आलं की आता हा जमाव काबूत येणं अशक्य आहे त्यावेळी अशोकजी सिंगलांनी माधोराव जोशींना त्या ठिकाणी बोलून घेतलेलं आहे आणि माधोरांना सांगितलं की माधवरावजी किसी भी हालत में रामलला की मूर्ती क्षतिग्रस्त होना होणा मागताय जो चाहे वो करो लेकिन रामलला की मूर्ती क्षतिग्रस्त नहीं होना चाहिए आणि मग तीस आज्ञा घेऊन माधवराव निघाले मधल्या मधला जो घुमट होता त्याच्यातला काही भाग भगदड पडायला लागलेली होती आणि अशा या परिस्थितीत एकोणसत्तर वर्षाचा हा मी तर तरुणच म्हणेन त्यांना आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते माधवराव जोशी महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष होते ते विश्व हिंदू परिषदे अध्यक्ष होते आणि माधवराननी ती जबाबदारी स्वीकारली आणि अक्षरशः वर्ण विटा पडतायत अनेक कारसेवक जखमी होत आहेत अनेक कारसेवक सपोकेट होऊन चक्कर होऊन पडतायत परंतु माधवराव त्या ते ठिकाणी त्यांनी ती रामलला हातात घेतली त्याच्याभोवती उपर्ण गुंडाळलं आणि माधवराव त्याच परिसरात तिथेच ठाण मांडून बसलेले होते ह्या आमच्या कुटुंबियांसाठी अत्यंत स्फूर्तीदायक अशा आठवणी आहेत आणि आज सगळं मा, मागे वळून बघताना अतिशय समाधानाची भावना आहे आनंदाची भावना आहे आणि आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील अशी ही घटना आहे आमच्या बाबांच्या हातात त्यावेळेला सहा तास साक्षात रामलल्ला घेण्याची बाबांना ही एक पुण्यच मिळालं आणि खरंच आमच्यासाठी ही फार मोठी घटना आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेस चंद्राम फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे